नमस्कार, माझे नाव अरुणा कैलास आडे. मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव या ठिकाणी कार्यरत आहे आणि माझा विषय मी विज्ञान शिकवते. खुला आसमान हा जो उपक्रम आहे 2018 पासून या ठिकाणी राबवला जातो आहे. त्याअंतर्गत मुलांनी बऱ्याच उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. बरीच चित्रं काढलेली आहेत आणि मुलं चित्रामधून एक्सप्रेस व्हायला शिकलेली आहे असं मला वाटतं. आणि त्याअंतर्गत त्यांनी ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्या स्पर्धेतल्या विजयी मुलांचं प्रदर्शन पण आमच्या शाळेत भरवलं गेलं. त्यामध्ये खूप सुंदर चित्र बघायला मिळाली. चित्र सगळीच खूप सुंदर आहेत आणि मला वाटतं मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा खूप चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं. आणि या चित्रांमध्ये एक चित्र जे गोंदे आश्रमशाळेतील एका मुलांनी काढलेलं आहे, नितीन काशीनाथ दिघा, हे चित्र मला खास करून आवडलं. त्याच्यामध्ये त्यांनी मागे एक झेंड्याचं चित्र काढलेलं आहे आणि पुढे स्त्री दिसते आहे. स्त्री आधुनिक अवतारात आहे स्त्री मला दिसते. तसं स्त्री म्हटलं तर एक स्त्रींविषयी बोलायचं झालं तर वात्सल्य, प्रेम, ममता याची ती मूर्ती आहे. तिचं बाळ असेल रडायला लागलं तर ममता स्वरूप आई आपल्याला तिच्यामध्ये दिसते. आणि स्त्रीनी स्त्रीमध्ये खूप सोशिकता पण आहे. खूप संघर्ष करून स्त्री आजची स्त्री मला वाटतं आधुनिक झालेली आहे. आणि तिच्यामध्ये त्या चित्रामध्ये जे दिसतं आहे त्याच्यावरून असं दिसतं आपल्याला लक्षात येतं की ती आजची आधुनिक स्त्री आहे जी खूप स्वतंत्र मतांची आहे. तिच्याकडे खूप आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाने ती या ठिकाणचं प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत आहे. अनेक क्षेत्रामध्ये तिने उडी मारलेली आहे आणि असा काहीसा भाव मला या चित्रातून दिसत होता आणि म्हणून हे चित्र मला जास्त भावलं असं वाटतं. धन्यवाद.